रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. आजच्या वेळेत आपण खूप सुंदर अशी लटकन बघणार आहेत. त्यासाठी मी बघा 4x4 5 चौकोन घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथं फक्त एकच लटकन दाखवणार आहे. आणि हे बघा 5x5 2 चौकोन, ठीक आहे. मी असं मस्त कलर कॉम्बिनेशनमध्ये एकदम मस्त ऑरेंज कलर घेतलेला आहे. एक प्रिंटेड आहे आणि एक प्लेन आहे. तर दोन मोठे आणि दोन छोटे चौकोन आपण बाजूला ठेवले. इथं मी 6 इंचाची दोरी मोजून घेते. जी नॉड असते आपली ती मी मोजून घेते. इथं 6-6 इंचाचे मी 3 कट पीस इथं कट केलेले आहेत. आत्ता आपण हा जो चौकोन घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने ट्रायंगल करत छानपैकी त्याचं आपण इथं मस्त असं लटकन बनवणार आहेत. बघा, टोक खाली दिसायला नको म्हणून मी टोक वरती वाकवून घेतलेले आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने करू शकता. आत्ता आपल्याला असं मस्त लटकन याचे तयार करायचे आहे. खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असे मी तुम्हाला लटकन इथं दाखवणार आहे, बटरफ्लायवाले, जे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेले आहेत. ते बघून तुम्ही व्हिडिओला क्लिक केलं असेल तर व्हिडिओ मात्र नक्की पूर्णच बघा, कारण खूप सुंदर अशी लटकन, एकदम आकर्षक अशी लटकन मार्केटमध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही. ते तुम्हाला घरच्या घरी तयार करता येतील एवढे भारी लटकन मी तुम्हाला आज इथं दाखवत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला माझी लटकनची डिझाईन कशी वाटली. आणि तुम्ही देखील प्रयत्न करा, तुम्हाला देखील जमणार आहे. खूप सोपं करून मी तुम्हाला इथं फक्त आपला हा जो व्हिडिओ आहे आजच्या याच्यात मी तुम्हाला फक्त एकच लटकन दाखवणार आहे आणि ते देखील डिटेलमध्ये, ठीक आहे. आता आपले हे तिन्ही लटकन तयार झाले, आपण त्यांना बाजूला ठेवणार. आता हे दोन जे आपले 5x5 चौकोन आहे त्यांना मी अशा पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे. आता व्यवस्थित असं आपण त्यांचा गोल आकार कट करणार. जर तुम्हाला असा गोल आकार कट करता येत नसेल तर तुम्ही एखादी गोल वस्तू घ्यायची आणि त्याच्या मदतीने गोल कट करायचा. आत्ता आपला गोल कट झाला, त्याला आपण मधून कट लावणार आहेत. मधून कट लावत आता आपण तिथं स्टिचिंग करणार आहेत. उलट बाजू वरच्या दिशेने घ्यायची आहे आणि शिधी बाजू आतमध्ये टाकायची, म्हणजेच आपल्याला फोल्ड केल्यावर एकदम शिधी बाजू अशी वरती करता येणार आहे. आता बघा, मी एका बाजूने अशी सुरुवात केली स्टिचिंगला. एकदम मस्त असं राऊंड शेपमध्ये आपण जसा गोल कट केला आहे ना तशीच आपल्याला टिप टाकायची आहे. इथं थोडीशी जागा मी ओपन राहू दिलेली आहे. आता या छोट्याशा ओपन जागेतून आपण हा जो काही आपला अर्धगोल आहे त्याला आपण संपूर्णपणे असं मस्त पलटवून घेणार आहेत. एखाद्या पेनाच्या किंवा रिफिलच्या मदतीने आपण याचे टोकं काढून घेणार आणि जो राऊंड शेप आहे तो एकदम परफेक्ट असा आपण इथं तयार केलेला आहे. बघा किती एकदम मस्त छानपैकी आपला अर्धगोल तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यावरून दापटीप टाकून घेणार आहेत. तर खूप सुंदर असं लटकन मी तुम्हाला इथं दाखवते. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला देखील कळणार आहे. आणि छान पद्धतीने तुम्हाला पण अशाच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. आता हे जे आपले प्लेनवाले चौकोन आहेत 4x4, हे देखील 2 चौकोन मी घेत त्यांची घडी अशा पद्धतीने करत गोल कट केला. आणि हे जे आपले 2 अर्धगोल मी बाजूला ठेवलेले आहेत ते माझ्या दुसऱ्या लटकनसाठी आहेत, पण मी तुम्हाला इथं एकच लटकन दाखवणार आणि व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दोन्ही लटकन बघायला इथं मिळणार आहेत. आपण याला देखील तशाच पद्धतीने फोल्ड करणार आहेत की जेणेकरून व्यवस्थित असा आपला हा देखील गोल तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकता, एक आपण जो गोल आहे आपला अर्धा गोल तो मोठा झालेला आहे आणि हा जो आहे तो छोटा आहे, कारण हे 4x4 पीसेस होते आणि हे जे आहेत ते मोठे 5x5. तुम्हाला पण असेच मापाने घ्यायचं आहे लहान मोठ्या मापानुसार, तेव्हाच आपल्या बटरफ्लायला जो आपल्याला लुक द्यायचा आहे तो लुक इथं मिळणार आहे. आता मी अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाची मोती घेतलेली आहेत आणि सुईमध्ये धागा टाकत आपण आता सुई धाग्याच्या मदतीने छानपैकी, तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा की मी अर्धा गोल कशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत. एकमेकांसमोर त्यांची गोलाकार बाजू आलेली आहे आणि आपली प्लेनवाली बाजू खाली वर आहे. अशा पद्धतीने आपण टाके टाकत व्यवस्थित असं त्याला धागा ताणणार आहेत, म्हणजेच ताणल्याबरोबर आपलं बटरफ्लाय इथं तयार झालेलं आहे. जो फुलपाखरू आहे आपला, ते फुलपाखरू इथं एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं फुलपाखरू मी तुम्हाला इथं बनवून दाखवलेलं आहे. आता हे जे पांढरे मोती आहेत ते मी इथं टाकून घेणार
आणि संपूर्ण मोत्यांची जी लाईन आहे ती त्याला मस्त गोल असा गोल आकारात लावत तिथं धाग्याने गाठ बांधून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, हे जे लटकन आहेत ते खरंच तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही. तुम्ही हे एवढे मस्त सुंदर एकदम छान असे आकर्षक दिसणारे लटकन घरच्या घरी तयार करू शकता. तर आता हे जे आपले 3 दोऱ्या होत्या त्यांना आपण असं लहान मोठं करत छानपैकी इथं ही दुसरी लटकनसाठी जी दोरी आपण कट केली ती अशी त्याला धाग्याच्या मदतीने पॅक करून घेणार आहेत, म्हणजेच बांधून घेणार आहेत व्यवस्थित. बघत चला, तुम्हाला देखील असंच करायचं आहे. मस्त धाग्याने आपण पॅक बांधून घेतली. आता हे उरलेल्या दोऱ्या आपण कट केल्यावरच्या आणि इथंच आता आपण आपलं हे जे काही बटरफ्लाय तयार केलेलं आहे ते सुई धाग्याच्या मदतीने अटॅच करणार आहेत. तर मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी लटकन मी तुम्हाला इथं दाखवले. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे व्हिडिओ बघत चला, तसंच मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, आजचे हे लटकन तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.